वीज बिल वसुली वरून रणकंदन माजलाय। महाराष्ट्रात वीज बिल वसुली वरून रणकंदन होणार। वीज बिल वसुली करण्याचे महावितरणचे आदेश। विजेची वाढीव बिले योग्य असल्याचे लोकांना पटवून द्या। महावितरणचे कर्मचाऱ्यांना आदेश। दिवाळीच्या आधी वीज बिल सवलत देण्याचे आश्वासन हवेत उरले। ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या आश्वासनाला हरताळ। विजेची वाढीव बिले योग्य असल्याचं लोकांना पटवून द्या। महावितरणच्या अधिकाऱ्यांचं कर्मचाऱ्यांना आदेश। वीज बिल सवलत देण्याचे आश्वासन हवेत विरले। दिवाळीच्या आधी हे आश्वासन राज्य सरकारने लोकांना दिलं। ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या आश्वासनाला हरताळ फासण्यात आला। आता नवे आदेश आले। विजेची वाढीव बिले योग्य असल्याचे लोकांना पटवून द्या असा हा आदेश आहे। या आदेशावरून महाराष्ट्रात वीज बिल वसुलीवरून रणकंदन होणार आहे। वीज बिलाच्या मुद्द्याच्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी आंदोलनं झाली होती। भाजपनेही आंदोलन केली होती आणि राज ठाकरे यांच्या पक्षानेही आंदोलन केले। राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती। भाजपाचे प्रवक्ते विश्वास पाठक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पाठकजी, या अगोदर राज्य सरकारनं दिवाळीच्या आधी आश्वासन दिलं होतं, पण आता मात्र हे आश्वासन हवेत विरल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे। ज्या दिवसापासून डॉक्टर नितीन राऊत यांनी ऊर्जा खात्याचा कार्यभार सांभाळलेला आहे, तेव्हापासून त्यांनी कुठेही ऊर्जा खातं कसं चालतं काय चालतं याचा अभ्यास अजिबात केलेला नाही। त्यांनी केवळ घोषणा केल्या, सुरुवातीला म्हटलं की 100 युनिट पर्यंत मी वीज माफ करेन। नंतर कोरोना काळामध्ये जे 1/4 बिल आलेले होते त्या बिलांमध्ये मी करेक्शन करीन, सगळ्यांना राहत देईल अशा टाईपचं त्यांनी आश्वासन दिलं। मागच्या आठवड्यात त्यांनी असं म्हटलं की दिवाळीच्या आधी या सगळ्यांना त्याचा बेनिफिट मिळालेला असेल, आणि आता काल जर त्यांचं स्टेटमेंट बघितलं ते म्हणतात हे कोणची गोष्ट करणं शक्यच नाही। अहो, तुम्ही मंत्री आहात, ते अभ्यास करून बोला, अशा प्रकारचं कसं चालेल। मला असं वाटतं की सरकार संवेदनशून्य असं सरकार आहे आणि जनता अतिशय त्रस्त आहे। ज्या प्रकारे हे वीज बिल आता रिकव्हरीच्या मागे लागलेलं आहे, लोक त्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करतील। पण आता मला एक सांगा विश्वास पाठक, की वीज बिल वाढीव वीज बिल हे योग्य असल्याचं पटवून देण्याची वेळ आता महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर आलेली आहे, पण मुळात ही वीज बिलं वाढीव जी आलेली आहे ती अजिबात योग्य नसल्याचं सामान्य नागरिकांनी सुद्धा वारंवार हे राज्य सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला। आणि का केवळ ही काही आताची लगेचच झालेली गोष्ट नाहीये, या कोरोनाच्या काळामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून सामान्य नागरिक त्रस्त आहे आणि ती मागण्या करत आहेत, याचा कुठेही राज्य सरकारनं विचार केलेला नाहीये। बघा, सरसकट तुम्ही असं म्हणू शकत नाही की सगळेचे सगळे बिल बरोबर आहेत, कारण ज्या प्रकारे सामान्य नागरिक एकदम त्वेषाने चिडून जेव्हा तो म्हणाला की माझं 5,000 बिल 25,000 आलं 20,000 आलं, अशा केसेसमध्ये महावितरणने लक्ष देणं अपेक्षित होतं आणि त्या लोकांना ताबडतोब रिलीफ देणं आवश्यक होतं। मात्र एप्रिल मे पासून फक्त चाल ढकलपणा, नंतर त्यांनी सांगितलं की हे आमच्या अखत्यारीत येत नाही, आम्ही एमईआरसीकडे पाठवू। अहो, एमईआरसीचा इथं रोल काय आहे? मला असं वाटतं की अशा प्रकारच्या ढोंगी आणि खोट्या घोषणा करणं याच्यासाठीच हे सरकार आणि मंत्री फेमस आहेत, त्यांनी जनतेशी अशी खेळवाड करू नये। धन्यवाद विश्वास पाटील।